राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गिरगाव चौपाटीवरच्या दर्शक गॅलरीचं लोकार्पण करण्यात आलं. गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग आणि कविवर्य भारा तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. या ठिकाणावरून अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, क्वीन्स नेकलेस अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्यांचा अनुभव घेता येणार आहे. ज्या प्रकारे दादर चौपाटीवर आपण विविंग डेक पाहायला अगदी तशाच प्रकारचा विविंग डेक आपल्याला गिरगाव चौपाटीवर सुद्धा उभारण्यात आलेला पाहायला मिळतो आणि याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झालेलं आहे. आणि या ठिकाणाहून जर आपण बघितलं तर गिरगाव चौपाटीचा परिसर शिवाय क्वीन्स नेकलेस याचं विहंगम दृश्य आपल्याला या विविंग डेकून पाहायला मिळतंय. समुद्राच्या लाटा, त्यासोबत इतर तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून जी पर्जन्य जल वाहिनी आहे त्यावर हा विविंग डेक तयार करण्यात आलेला आहे. 1800 चौरस मीटरचा हा सगळा परिसर आहे. आणि एका वेळेस साधारणपणे 1000 लोक या ठिकाणी उभे राहू शकतात. 3.5 कोटी रुपये या विविंग डेकसाठी खर्च करण्यात आलेले आहे. आणि पर्यटकांसाठी, जे पर्यटक आतापर्यंत विविध चौपाट्यांवर जातात त्यामध्ये दादर चौपाटीनंतर आता गिरगाव चौपाटीवर जेव्हा पर्यटक येतील त्यांच्यासाठी खास पर्वणी असणार आहे. कारण सूर्योदय त्यासोबतच सूर्यास्तसुद्धा आपल्याला या विविंग डेकून पाहता येणार आहे. आणि एक वेगळा अनुभव, आतापर्यंत आपण चौपाट्यांवर जो अनुभव घेत होतो त्यापेक्षा वेगळा अनुभव आपल्याला इथे पाहता येणार आहे. आणि अर्थातच सेल्फीचा मोह प्रत्येकाला होईल कारण तशा प्रकारचा सेल्फी पॉईंट सुद्धा इथे तयार आहे. कॅमेरामन श्रीकांत सह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.